नमस्कार राम राम मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये मी तुमचा मित्र शुभम मोहिते पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत करतोय. तर मित्रांनो, तुम्ही थंबनेल वरून पाहिलंय मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, थोडासा विषय वेगळा आहे, परंतु मित्रांनो विषय खूप महत्त्वाचा आहे. शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ आहे. बघा मित्रांनो, बऱ्याचशा लोकांची एक समस्या असते, गाई पूर्वी दूध भरपूर देत होती परंतु आता देत नाही. कारण मित्रांनो, त्याचं कारण असतं गाईच्या शरीरातली इम्युनिटी पॉवर जी असते ती कमी झालेली असते, अथवा काहीतरी स्ट्रेसमध्ये असते गाई, त्यामुळे दूध आपलं कमी येतं, किंवा जी काय खाण्याची व्यवस्था असते ती देखील चांगली नसते, त्यामुळे देखील मित्रांनो तिचं दूध कमी होतं, कमी येतं दूध द्यायचं. मग मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये मग आपण गाईचं किंवा म्हशीचं दूध कसं वाढवावं, काय उपाययोजना कराव्या, याची डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर खाली लाल अक्षरात सबस्क्राईब नावाचं बटन आहे, सबस्क्राईब करून घ्या, आणि पुढे येणारं घंटेचं बटन दाबून ऑल या बटनावरती क्लिक करा, म्हणजे ज्यावेळी तुमचा भाऊ नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्यावेळी सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल, तुम्हाला सर्वांपर्यंत मिळेल. चला मित्रांनो, चालू करूयाचा आपला हा व्हिडिओ. बघा मित्रांनो, यामध्ये मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे, ते उपाय तुम्ही घरी करायचा आहेत. पहिला उपाय म्हणजे बघा, आपल्या घराच्या परिसरामध्ये आंबाड्याची भाजी उगवून येते, किंवा बऱ्याचशा शेतांमध्ये आंबाड्याची भाजी लावली जाते. मग पूर्वीचे लोक काय करायचे मित्रांनो, आंबाड्याची जी काय भाजी असते त्याची पानं, अथवा बऱ्याचशा वेळी काय करायचे, त्याची जी काय बोंड असतात, म्हणजे जे काय फुलं असतात त्याची, आणि त्याचे जे काय बी असतात, याचा मित्रांनो लाडू करून गाईला किंवा म्हशीला खायला घातलं जायचं. मग मित्रांनो, यामुळे तिची इम्युनिटी पॉवर, त्याचबरोबर मित्रांनो दूध देखील वाढायला त्यामुळं चांगल्या प्रकारे मदत होईल. त्याच्या माध्यमातून तिला जे काय मिळणारे प्रोटीन्स असतील, कार्बोहायड्रेट्स असतील, फॅट्स असतील, चांगल्या प्रकारे गाईला मिळत जातात. मित्रांनो, पहिला उपाय तुमच्या लक्षामध्ये आलेला असेल. बघा यामध्ये दुसरा अजून काय उपाय, दुसरा देखील उपाय खूप मित्रांनो सोपा आहे, खूप छान उपाय आहे. बघा मित्रांनो, पूर्वी पेंड काय उपलब्ध नसायची, मग त्यावेळी लोक काय करायचे, जे काय बाजरी होती बाजरी शिजवायची, आणि नंतर मित्रांनो ती बाजरी ती खायला घालायला द्यायची गाईला. मग मित्रांनो, यामुळे देखील गाईचं दूध चांगल्या प्रमाणामध्ये वाढलं जायचं. मग मित्रांनो, जरी आपण बाजरी थोडी जास्त प्रमाणामध्ये खायला घातली तर निश्चित स्वरूपामध्ये मित्रांनो गाईचं दूध वाढेल. त्याचबरोबर तिसरा उपाय बघा, तिसरा देखील उपाय खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे. जर आपण गाईला जर भरडा चांगल्या प्रकारे घालत असाल गाईला खायला, तर निश्चित स्वरूपामध्ये मित्रांनो भरड्यामुळे मित्रांनो दुधाचं प्रमाण 100% वाढतं. तुम्ही एकदा हा प्रयोग करून बघा मित्रांनो. त्याचबरोबर अजून काय उपाय मित्रांनो, पुढचा उपाय खूप महत्त्वाचा आहे. बघा पुढचा उपाय म्हणजे काय मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या घराच्या परिसरामध्ये अश्वगंधा उपलब्ध होते, नाही झाली तर मित्रांनो त्याची पूड देखील मित्रांनो उपलब्ध होते. मग मित्रांनो, अश्वगंधेचं काय करायचं, काय थोडी मी तुम्हाला सामग्री देतोय, ते मित्रांनो आपण घरी बनवायची आहे आणि गाईला खायला घालायची आहे. बघा मित्रांनो, यामध्ये पहिला आहे अश्वगंधा 60 ग्रॅम मुळांची पावडर. मित्रांनो, 60 ग्रॅम अश्वगंधा मुळाची पावडर, किंवा मुळं घेतली तरी चालतात मित्रांनो, 60 ग्रॅम मुळं. त्याचबरोबर मित्रांनो, एक किलो 1 केजी भरडा मक्याचा किंवा गव्हाचा घेऊ शकता मित्रांनो. मित्रांनो, 1 केजी भरडा घ्यायचा. त्याचबरोबर पुढचं काय, 200 ग्रॅम आपण गुळ घ्यायचा, 200 ग्रॅम गुळ घ्यायचा. त्याचबरोबर मित्रांनो, 100 ml मोहरीचं तेल घ्यायचं. मित्रांनो, याचं व्यवस्थित शिजवायचं, हे व्यवस्थित एकदम शिजवायचं, चांगलं बनवायचं मित्रांनो याचं मिश्रण बनवून, आणि मित्रांनो हे आपण गाईला खायला घातलं तर निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला दूध वाढलेलं चांगल्या प्रमाणामध्ये वाढलेलं आपल्याला सहज पाहता येईल. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चित या व्हिडिओला लाईक करावं, चॅनलला सबस्क्राईब करावं, आणि पुढे येणारं घंटीचं बटन दाबून ऑल या बटनावरती क्लिक करावं. धन्यवाद.